नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आलो आहे निधी गोट फार्मवरती. कल्पनाताईची आणि तुमची जुनीच ओळख आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे निधी गोट फार्मच्या माध्यमातून जेवढे काही चारा पिकं पुरवल्या जातात ते सगळे ऑर्डर तुमच्याकडेच फोन येतात, सगळे काय ऑर्डर दिल्या जातात. आमचा स्मार्ट नेपियरचा एक सुरुवातीचा व्हिडिओ आहे बघा, आपण बनवला होता त्या टायमाला. तर हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण हे की सध्या पशुपालनामध्ये पण आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट पण होत्या काही चारा पिकाच्या संदर्भानं, त्या कमेंटवरतीच तुम्हाला मुद्दाम भेटायला आलोय मी. की एक त्यातली कमेंट सगळ्यात पहिली जी समोर रेड नेपेर दिसते म्हणून विचारतोय, लोक म्हणायचे सुपर नेपेर एवढा वाढतो का. तर त्याच्यामुळे लाईव्ह व्हिडिओ इथं शूट करतोय की रेड नेपेर बुढापासनं बघा तुमच्या समोर प्लॉट आहे, अक्षरशः उंची 15 फुटापर्यंत गेलेली आहे जर समजा हे धान कापलं तर. म्हणजे सांगायचा उद्देश हे रेड नेपेर जे आहे ते सुपर नेपेर सारखंच वाढते भरपूर, तर ह्याची पण लागवड करू शकतात. तसं निधी गोट फार्मवरती लोकांना म्हणजे माहिती सांगतो की सगळे शौरी सुबाबुळ हादगा शेवगा जेवढी काही चारा बियाणे आहेत ती भेटतात, पण विशेष व्हिडिओ बनवतो रेड नेपेरच्या संदर्भाने. तर लागवडीच्या संदर्भाने एकदा माहिती रिपीट कराव तुम्ही की लागवड कशी करायची, कांड्या कशा भेटतील, कारण काही लोक नवीन पण आहेत त्या हिशोबाने. लागवड कशी करायची, ह्याची लागवड करताना आपण सरी पद्धतीने करायची, 3 ते 4 फुटाची सरी असेल तरच चालेल. आणि सरीच्या एकाच बाजूला 1.5 फूट अंतर ठेवून एक कांडी लावायची. आणि ती कांडी लावताना आपण तो आपण जे डोळा नेलेला असतो तो चिखलात गेला पाहिजे एवढी काळजी घ्यायची, कारण तुमच्याकडून पुष्कळ वेळा असं होतं की डोळा वर राहतो आणि कांडी फक्त चिटकवली जाते चिखलात आणि त्याच्यामुळं ती कांडी जळून जाते. पण डोळा जर चिखलात गेला तर ती कांडी 100% फुटती, कारण तोडताना उडून पडली आणि तो डोळाला चिखल थोडा लागला तरी कुठं पण कांडी फुटते. बरोबर आहे, मी पण बघितले पावसाळ्यामध्ये तुम्ही अशी कांडी नुसती मातीवर टाकून जरी दिली तरी बी तिथे डोळा चिकटतो. फक्त हा जो डोळा आहे जिथनं मुळा तुम्हाला बाहेर आलेला दिसतात हा डोळा मातीच्या आतमध्ये जाणं गरजेचं. कांडी नसेल तरी चालेल, पण फक्त एक डोळा असतो हा तो पूर्ण चिखलात गेला पाहिजे, कारण आताचे नवीन शेतकरी ती डोळा वर ठेवून नुसतं असं चिटकवतात, फोटो टाकतात मला आणि कसं लावलंय ते, आणि ते मग उगवत नाही फुटत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे तूट होण्याची शक्यता कशामुळे असते, एक तर कांडी उलटी सोयसी ही बघाच तुम्ही पहिली गोष्ट, आणि डोळा जो आहे जो जॉईंट आहे त्याचा त्याला आपण डोळा म्हणतो की जॉईंट तो मातीमध्ये गेला पाहिजे आणि रान वलवलेलं वगैरे ह्या तर सांगायची गरजच नाही. आणि हे इतकं सॉफ्ट आहे तुम्हाला वाटेल एवढं मोठं झालंय, पण हे बीटला आणि बाजरीला क्रॉस आहे त्याच्यामुळे ह्याच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण पण जास्त आहे. आणि आपण कोयता लावला ना तर तोडताना पण पटकन खाली जातो, असं ही निबारण कडक वगैरे काही नाही. म्हणजे चिपाडासारखं जे आपलं कडबळाचं चिपाड असतं त्याच्यापेक्षा कितीतरी सॉफ्ट आहे. अगदी बरोबर. म्हणजे रेड नेपेरच्या बाबतीत बऱ्याच लोकांना असं वाटायचं, आता याच्या बाबतीत काही लोकांच्या बाबतीत कसं कुसळे किंवा काटे जास्त असतात काहीच मन नाही, पण याचे काटे एकदम नॉर्मल असतात मित्रांनो, थोडं म्हणजे इतके तीव्र नसतात आणि ते पाण्याला चुकलं वगैरे तरच काटे येतात, नाहीतर हो का तुम्ही बघू शकता आता इथं अजिबात काटे नाहीत. असं आपण तोडला घासन झाडला ना जोरात तरी त्याचे काटे खाली पडतात आणि हा तर ते काही लागत नाही, त्यांना असले असतील काटे तरी त्याचा साईड इफेक्ट वगैरे काही नाही. बरं, आता दुसरी गोष्ट, लोकांना कांडी घ्यायची, पहिला रेट आपला 2 रुपये रेड नेपेरचा, सुपर नेपेरचा 1 रुपयाला कांडी जातो, स्मार्ट नेपेरचे 3 रुपयाला. बरोबर. तर तुम्ही मगाशी सांगितलं तसं ज्यांना 500-1000 क्वांटिटी मध्ये किंवा 1000+ पाहिजे, 1000+ घेणार त्यांना मी 1 रुपयानंच देणार. म्हणजे ज्यांना 500 घ्यायचे त्यांना तर झालं की 1000 नाही, काय करतात लोक 100 क्वांटिटी मध्ये. मला कसं शक्य होतं का आपण कामगार रानात पाठवतो, किती लांब शेत आहे तिथून फलटण 7 किलोमीटर तिथं पाठवायचं आणि 100च कांडे घेतल्या तर आपल्याला ते कामगाराची हाजरी परवडते का. कसं माणसाला वाटतं याची किंमत साहेब एक कांडे द्यायला काय लागायला तुम्हाला, परंतु कसं एक कांड कापणं त्याची कटई मजुरांचा खर्च ट्रॅव्हलिंग इथून कुरिअर करणं सगळ्या गोष्टीची परेशानी खूप जास्त असते आणि 50-100 कांड्यामध्ये तेवढं जास्त होत नाही. ज्यांना बल्कमध्ये पाहिजे 1000+ म्हणजे एकर अर्धा एकराचं ज्यांना नियोजन करायचं चारा पिकाचं 1000+ क्वांटिटी जर असेल तर ही कांडी त्यांचं असं म्हणणं आहे की 1 रुपयाला सुद्धा रेड नेपेरची कांडी दिल्या जाईल. हा मी देऊ शकते 1000+ कांड्या जर असतील तर असतील तर तुमच्यासाठी शेवटी प्रत्येक वेळेस व्हिडिओ शूट करावं की एक खुशखबर काही ना काहीतरी असते त्या हिशोबानुसार. बरं, आता हा झाला रेड नेपेरच्या संदर्भानं. मित्रांनो, हे 5 व्हिडिओची सिरीज आहे, एकामागे 4-5 व्हिडिओ येत आहेत निधी गोट फार्मच्या संदर्भानं. आता दुसरा व्हिडिओ आम्हाला स्मार्ट नेपेरच्या संदर्भानं जे आहे तो त्या ठिकाणी, कारण बऱ्याच ठिकाणी
नेपियर चाऱ्याच्या संदर्भाने लोकांच्या मनातल्या ज्या शंका आहेत ह्या सिरीज मध्ये क्लिअर करायचं. रेड नेपियरचा व्हिडिओ कसा वाटला एक वेळ नक्की लिहून पाठवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडतंय, चॅनल आवडतंय, तर कोणाच्या काही शंका असतील तर चारा पिकाच्या संदर्भानं कल्पना तयाला फोन करा, ऑर्डर द्या. खाली नंबर तुम्हाला दिसतोय, पत्ता माहिती आहे, मुक्काम विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. म्हणजे गुगल मॅपवरती गेले, यूट्यूबवरती गेले तरी निधी गोठवण्यावरती तुमचा ताईचा नंबर, सरांचा नंबर आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.